नमस्कार, या विषयावर थोडं बोलूच वाटतं म्हणून मेसेज टाकतो. आता एक 4-5 दिवसापूर्वी आमच्या गावातला एक शेतकरी, एक दोन शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्षापासून गाई असतील, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळात होत्या, त्यांच्या काळात पण आहेत, आणि त्यांची पोरं आता त्या गोठ्यात काम करतात, म्हणजे जवळपास तिसरी पिढी त्याच व्यवसायात आहे. पण मी शेतात होतो त्यावेळेस रोडच्या कडेने चारा कापत होतो, तर जाता जाता माझ्याजवळ थांबली आणि मला विचारत होते की आपल्याला गाई घ्यायची, कुठं घेतल्या पाहिजे वगैरे माहिती विचारायला आली होती. तर परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला त्यावेळेस ह्या लोकांच्या गोठ्याकडे मी आकर्षण म्हणून आपण बघायला जायचो की कसे काम करतात काय करतात, आणि त्यांच्या कितीतरी नंतर म्हणजे माझ्या गोठ्याला जास्तीत जास्त 6 किंवा 7 वर्ष झाले असतील, त्याच्यापेक्षा कमीच असतील म्हणजे मी व्यवसाय म्हणून केलेला. तर माझी आत्ता परिस्थिती अशी आहे की मला एक पण गाय विकत घ्यायची गरज नाही, उलट मी दरवर्षी 2-3 गाई 4 गाई 3 गाई विकतो आहे, आणि ही जुनी लोक आत्ता मला विचारतात की आम्हाला गाय घ्यायची तर आम्ही कुठून घेतल्या पाहिजे. तर मी त्यांना सगळ्यात पहिलं सांगितलं की तुम्ही गाय कशासाठी घेत आहे, म्हटले आपल्या कसं आता गाय जुन्या झाल्या आहेत, ते काय दूध वगैरे देत नाही व्यवस्थित, तुमच्यासारख्या गाय आमच्याकडे नाही, आपल्याला अशा मोठ्या गाय घ्यायच्या चांगल्या. त्यांना म्हणून तुम्ही जुन्या गाई म्हणजे काय त्यांना, पण तुम्ही कालोडी वगैरे चांगल्या होऊन जपल्या असते तर आता तुम्हाला गाय घ्यायची गरज नव्हती. तर ते त्यांचं म्हणणं असं आहे की नाही त्या जुन्या झाल्यात आता त्यांच्या त्या, आता आपल्याला मोठ्या गाय घ्यायची तुमच्यासारख्या. मग ही जी परिस्थिती लोकांच्यावर ओढवलेली, याचं सगळ्यात मुख्य कारण आहे लोकांनी कालोड म्हणजे काय त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही. आज पण आपल्या ग्रुपमध्ये किंवा पुढे लोक बरेच आहेत की ज्यांना कालोड संगोपनाविषयी म्हणजे असतंच नाही, त्यांना काही त्याचं देणं घेणं नाही. मग एक दिवस असा येतो की दुसऱ्यांच्या पाया पडायला लागते, दुसऱ्यांच्या दारातली गाय आणायला लागते किंवा पंजाबसारख्या ठिकाणी जावं लागते. मग एवढी वाईट वेळ आहे ती मी तर सांगतो. मला जर आता कोण म्हटलं ना की गाय द्यायची तुम्ही नेता का, फुकटसुद्धा मी गाय आणायचो नाही, कारण गाय विकत आणणे ही या व्यवसायातलं सगळ्यात नाजूक ठिकाण आहे. तिथं 100% माणूस फसतो म्हणजे फसतोच, आणि तिथं फसला नाही किंवा एखाद्या बिचाऱ्यांनी जरी गाय चांगली दिली तुम्हाला त्याच्या दारातून, तरी ती तुमच्याकडे येईपर्यंत किंवा तुमच्या गोठ्यात आल्यानंतर 100% आजारी पडते त्या ठिकाणी. म्हणजे लॉसमध्ये जाण्याचं जे मेन कारण आहे ना ते हेच आहे की गाय विकत घेणे आणि ती आपल्या गोठ्यात आल्यानंतर सेटल होणे, याच्यासाठी सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा जो गोष्ट आहे किंवा महत्त्वाचा जो आपण म्हणतो ना की याच्यासाठी काय केलं पाहिजे उपाय, तर कालोड सांभाळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता योग असं झाला त्या माणसाला मी सांगत होतो कालोड संगोपनाचं महत्त्व की तुम्ही सांभाळल्या पाहिजे. आता माझ्याकडे पण तरी कुठं लय बारीक गाय होते, मी सुरुवात अशी केली, आम्ही आणलेले सगळ्या गाय जुन्या गेल्यात आता माझ्याकडे सगळ्या कालोडीचे, म्हणून असंही तसंही सांगत होतो. तर त्यांची मानसिकताच नाही, ती असे मानतात की आमच्याकडे आहे 4-5 कालोडी ते जुन्या, पण ते पण काय एवढ्या खास नाही. त्याला म्हणलं खास नाही म्हणजे तुम्ही त्यांना खास सांभाळल्या नाही म्हणून त्या खास नाहीत. तर योगाभ्यास झाला, आम्ही बोलत असतानाच नेमके आमचे डॉक्टर आले, म्हणजे त्यांच्या गोठ्यावर पण तेच डॉक्टर असतात, आमच्या गोठ्यावर पण तेच डॉक्टर असतात, ते नेमके रोडने आलेच. आणि डॉक्टर आल्यानंतर म्हटले काय चर्चा झाली, तर डॉक्टरांना मी सांगितलं म्हणले बरं झालं तुम्ही आले, ही चर्चा तीच चालली होती आमची की हे म्हणतात की गाय घ्यायची आणि यांना सांगत होतो की तुम्ही नादी लागू नका असं नका. तर डॉक्टर अक्षरशः त्या माणसाला तोंडावरती म्हणले तुझं काम नाही, तू गायीच घेऊ नको, म्हणले तुला लिटरली सांगतो म्हणजे तू गायी घेऊ नको. तर तो माणूस आश्चर्यचकित होऊनच बघायला लागला की डॉक्टर असे काय म्हणतात. म्हणले तुला जर घरचं सांभाळणं होत नाही तू विकतच आणून काय करणार आहे. म्हणजे ही हे जे वाक्य आहे ना हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्यांना आपली घरची गाय व्यवस्थित सांभाळता येत नाही, आता आपल्या गोठ्यात तयार झालेली कालोड जर व्यवस्थित सांभाळता येत नसेल किंवा तिचं जर संगोपन व्यवस्थित करता येत नसेल, तर तुम्ही विकतची गाय काय सांभाळणार आहे, किंवा विकत आणलेली एवढी 1-1.5 लाख रुपयाची गाय तुम्ही काय सांभाळणार आहे. म्हणजे तुम्ही 1.5 लाख घालवली किंवा बारीतली गाय आणली म्हणजे तुमचा व्यवसाय चांगला झाला असं अजिबात नाही. सगळ्या लोकांचा मोठा गैरसमज आहे की आपण मोठी गाय आणायची 5-5, 40 लिटरवाली मग आपला व्यवसाय सुधरेल. तुम्ही सुरुवातीला तुमच्या गोठ्यातली कालवड सांभाळून तिचं चांगलं दूध काढा, तिथंच तुम्हाला म्हणजे 99% व्यवसाय कळेल की कसं करायचं, त्यांचं नियोजन काय लागते काय नाही. मग तुम्ही मी तर म्हणतो तुम्हाला गरजच पडणार नाही गाय घ्यायची, आणि आमच्यासारखी मानसिकता तयार होईल. आम्हाला एखादा म्हणला नाही गाय तुला फुकट घेऊन जा 30 लिटर देते तरी मी आणणार नाही, मला माहिती त्याला पुढं दुखणे किती आहेत. आपल्या गोठ्यातली वस्तू सांभाळण्याचं आणि त्यातून म्हणजे दूध वगैरे जे समाधान आहे किंवा त्यात जे टेन्शन कमी राहते. आता माझ्याकडे आता 3ऱ्या वेताला कालोड गाभणे, तर तिने पहिल्या वेताला 26-27 लिटर दूध दिलं, ह्या वेताला 32-33 लिटर दूध दिले माझ्याकडे. आता पण ती कालोड 17-18 लिटर दूध देते एका टायमावर, म्हणजे दोन्ही टायमाचं गाभण असून सुद्धा. आणि
आजार नाही, कधी मास्टायटिस नाही, लागायला अडचण नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या जो आनंद आहे ना व्यवसायातला, हा घरची गाय असल्याशिवाय भेटूच शकत नाही. ती जे तुम्ही ब्रीड स्वतः डेव्हलप करताय किंवा तुम्ही जे स्वतः संगोपन करताय त्याच्यावरतीच हे सगळं डिपेंड आहे. आता डॉक्टर त्या दिवशी मग ते पण सांगत होते की आमच्या परिसरात इथे एका गावात पंजाबवरून गाय आणल्या लोकांनी, तर ते गाय आणायला गेले आणि येता येता एका म्हणजे नवीनच माणूस होता त्याची गाय मिळली येता येतच, म्हणजे गावाच्या जवळ 10-15 किलोमीटरवर आली आणि गाय मिळली, ती गाडीतच मिळली. तर त्यांनी तिथंच गाडी साईडला उभी करून गाय खाली घेतली आणि तिथंच गाडली रोडला. म्हणले ती गाय घरी पण नेली नाही, म्हणजे एवढा वाईट, म्हणले त्या माणूस अक्षरशः डासा डासा रडत होता पोरगा तो. एवढी परिस्थिती वाईट होती, डोळ्याने आपण बघतोय होते काय, तरी पण आपले लोक बावळटपणा काय करतात मला तेच कळत नाही. तिकडे पंजाबला गाय आणायला जातातच कशाला मारायला. मी कुठून तरी युट्यूबला व्हिडिओ बघून याची त्याची IQ माहिती ऐकून याच्या गाय देतात 40 लिटर, मग आपल्या पण देतील. सगळ्या फसवणूक चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचे की शेतकरी जे आपले आहेत ना, म्हणजे शेतकऱ्यांना ज्ञान घेणे हा ही त्यांच्याकडे भावनाच नाही की कुठून तरी आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आजही आता मी पाहतोय आमच्यापेक्षा जुने गोटे आमच्या गावात, आम्ही 10 वेळा ओरडून सांगतो, आम्ही त्यांच्या नंतर व्यवसाय चालू केला आहे. आम्ही 10 वेळा सांगतो तुम्ही कालवडी सांभाळा, तुम्ही चारा करताना असा व्यवस्थित करा, ते व्यवस्थित मका लावताना लागवड करा, त्याची व्यवस्थित फेकू नका. तरी लोक अजून ऐकत नाही आहेत, ते त्यांच्या धोरणाने चालू आहे आणि लॉसमध्ये पण जातात आणि बोंबलत पण सुटतात की धंदा पकडू नाही, लय अडचणी आहे, काय करणं आहे, उभं करायचं म्हणून करायचं. मग असलं लोकांना पर्यायच नाही. शेवटी ह्या जगाचा नियम आहे, म्हणजे जो माणूस किंवा जी गोष्ट मजबूत आहे तीच टिकणार आहे ह्या जगा काळानुसार. एखादं झाड असू द्या, ते जर मजबूत उभं राहिलं तरच ते टिकणार आहे. अज्ञानी किंवा कमी ज्ञान घेतलेले किंवा त्यातलं नॉलेज नसलेले लोक टिकणारच नाही व्यवसायात. त्यांना व्यवसायात असू ह्या जगात असू, त्यांना थारा भेटणारच नाही. कधी ना कधी त्या अडचणी देणार, संपुष्टात येणार डायरेक्टली. त्याच्यामुळे स्वतःला मजबूत बनवा, व्यवसायाच्या दृष्टीने ज्ञान घ्या, कालवड संगोपन झालं, चारा व्यवस्थापन झालं, ह्या गोष्टी करा. ज्याला नवीन व्यवसाय चालू करायचे त्याला मी 10 वेळा सांगतोय, तुम्ही स्वतः कालवडी आणा 2-4, कशाला खर्च करताय. आज 1.5 लाख रुपयाला गाई मी आता एवढं माझ्या मित्राने लईच आग्रह केला म्हणून बघायला गेलो होतो एका व्यापाऱ्याच्या दामात गाई, म्हणजे त्या मित्राला घ्यायची होती. तर त्याने किंमत 1.5 लाख रुपये सांगितलं तर मी आश्चर्यचकित झालो. 1.5 लाख रुपयाची गाय घेऊन दूध कुठं काढणार आणि काय करणार आहे. आणि गाय जर बघितलं तर आपल्या जुन्या काळात ते 60-65 हजाराला गाय भेटत होतं, अशा गायांची किंमती आता 1.5 लाख रुपये लोक सांगतात. त्याच्यामुळं गाय घेणे ह्या रानकडी सध्या कुणीच पडू नका. लोकांना वाटतंय दुधाला बाजार चांगला आहे म्हणून व्यवसाय सध्या सगळे लोक इकडे बोंबलत सुटलेत. कोरोनाच्या काळात हीच काय परिस्थिती झाली होती हे आता सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं व्यवसाय सुरू करताना कालवडीपासून सुरू केला तरी अगदी उत्तम आहे. आणि पार तुमच्या घरी कसली पण खराब गाय असू द्या, म्हणजे जुनी गाय असू द्या, कशी असू द्या, तुम्ही तिची कालवडी सांभाळा, कालवडीपासून कालवडी वाढवा. गरजच नाही तुम्हाला गाय विकत घ्यायची. आता माझ्या गोट्यात मागच्या वर्षी मी 5 गायी विकल्यात स्वतः. 5 गायींचे जे काय पैसे आले ते मला प्रॉफिटच झालेले, कारण त्या पण माझ्या घरच्या कालवडीच होत्या. त्या गाय करून मी विकल्या, त्या गायींच्या मी आता कालवडीत माझ्या गोट्यात 8 कालवडीत माझ्या जवळपास. त्यातल्या 3-4 गाभण झाल्या, 3-4 पुढं लागवडीला आहेत. पुढच्या वर्षी माझ्या गोट्यात परत 9 गाय तयार आहेत मला माहिती आहेत. त्यामुळे मला काही काळजीच नाही, मला एक गाय पण विकत घ्यावं लागणार नाही. हे जे ज्याला कळलं व्यवसायातलं मर्म त्याचाच व्यवसाय, नाहीतर हे बावळटपणा चालू आहे जे आता करतात ना लोक. आणि ही लोक मारणारच, म्हणजे असे पैशात मारणार, कुठं कर्ज काढून मारणार, याला कोणीच काय करू शकत नाही. यात कोणाचा दोष नाही, हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे.